महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र, उत्तर तुमच्या प्रश्नांचे। जनाबाई पंडित केसभट व पद्माबाई अण्णासाहेब केसभट राहणार गायकवाड जळगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर यांचे आसाराम आनंद केसभट हे सासरे असून त्यांनी रोहिदास रामभाऊ गायकवाड यांना 40 आर म्हणजे 1 एकर जमीन विकली होती, परंतु तलाड्याच्या बेपरवाईने ही 3 हेक्टर मध्ये म्हणजे 2.5 एकर त्यांच्या नावे करण्यात आली असून जनाबाई व पद्माबाई या विधवा महिला व अशिक्षित अडाणी असल्याने तलाड्यांच्या घोडचुकीमुळे त्या भूमिहीन झालेल्या आहेत। त्यांच्यामुळे तलाड्याकडून झालेली ही चूक आणि रोहिदास गायकवाड यांना मिळालेली 1.5 एकर जमीन अनेक वर्ष भांडूनही देण्यास तो टाळाटाळ करीत असून ॲट्रोसिटीची धमकी देऊन तो अशिक्षित अडाणी व वयस्कर विधवा महिलांना त्रास देत असल्याने त्यांनी तहसीलदार शेवगाव यांना निवेदन देऊन जमीन आमच्या ताब्यात मिळाली नाही तर आम्ही तहसील समोर कोणत्याही क्षणी आत्मदहन करणार असल्याचे निवेदनाद्वारे कळवले आहे। माझं नाव विठ्ठल हरिभाऊ केसभट, आमचे भाऊज आहे जनाबाई पंडित केसभट, ह्या पम्माबाई अण्णासाहेब केसभट यांचे सासरे अण्णासाहेब आसाराम आनंद केसभट यांची 10 एकर 3 गुंठे आणि 5 गुंठे 6 गुंठे पोटखराब जमीन अशी 10 एकर 9 गुंठे जमीन होती। त्यापैकी सुरुवातीला त्यांनी 1 एकर इकली, 1 एकर 1 गुंठ इकली, ती 1 हेक्टर वाजत झाली आणि तिथून पुढं त्यांचं उतारच 7 एकर 3 हेक्टर 7 अर्थ झाला आणि नंतर पुढं त्यांनी 5 खरेदी दिले, 5 खरेदीचे फेर बी आपल्याजवळ आणि पहिल्या खरेदीचं फेर आपल्याजवळ सगळे आपल्याजवळ डॉक्युमेंट आहे, त्या डॉक्युमेंट त्यांनी मॅडमकडे सादर केलेले आहेत आणि माझ्याकडे शिल्लक आहेत, तरी आपण न्याय द्यावं नाहीतर ह्या भाऊजा तुम्ही आम्हाला सांगा तुमची 10 एकर 3 गुंठे जमीन होती, कुणाची होती ती? आसाराम आनंद केसभट। बरं, 10 एकर 3 गुंठे आनंद आसाराम केसभटची होती, त्याच्यामधून किती जमीन विकली? पहिल्यानी 1 एकर विकली, 1 एकर 1 गुंठ। बरं, आता ती जी उरलेली जी जमीन किती जमीन उरायला पाहिजे होती? 1.5 एकर उरायला पाहिजे होती, पण यांचं उतरच गायब झालं। बरं, जी 1.5 एकर जमीन, तर तुम्हाला असं कुणाच्या नावावर गेली असं वाटतं? हे सगळं रोहिदास रामाकडेच आहे। रोहिदास रामा गायकवाड याच्याकडे गेली म्हणता तुम्ही, तर त्यांनी खरेदी केली का एकूण अधिकार एकूण लावल्या गेली? खरेदी फक्त 7.5 एकरची आणि 1 एकरची खरेदी केलेली। मग 1 एकर ज्यांनी खरेदी केली त्याच्या नावावर 1.5 एकर जमीन गेली असं तुमचं मत आहे का? आणि मूळ त्या अमृता यशवंत यांनी 2.5 एकर खरेदी केली होती, त्याला 1 हेक्टर 52 अर जमीन झाली। नाही, यांची जमीन जो उतारा कोरा झाला तर ही जमीन कोणाच्या नावावर गेली? ही सगळी रोहिदास रामाकडे गेलेली। मग आता तुम्ही काय केलं शेवगाव तहसीलला? निवेदन दिलंय। काय म्हणून? का आम्हाला ही उतारा मिळावं, तयार करून मिळावं, आम्हाला न्याय मिळावा म्हणून। अन्यथा काय करणार? अन्यथा आत्मदहन करू। कुठं तुम्ही आत्मदहन करणार? समोर तहसील समोर। निवेदन हे तुम्ही कुठं कुठं दिलंय आता? आम्ही DSP तिथं दिलं, पुन्हा नंतर याला दिलंय, तहसीलला दिलंय, आता सगळ्याला देऊ तिकडं। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी जयप्रकाश बागडे शेवगाव।